महत्त्वाची बातमी. मुंबई अहमदाबाद महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे. नव्या मोटर वाहन कायद्याच्या विरोधात ट्रक चालकांचं आंदोलन सुरू आहे. ट्रक चालकांच्या या आंदोलनामुळे महामार्गावर ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे. जे आहे हा आज सकाळपासूनच त्यांनी जाम केलेला आहे. आता दुपारचे जवळपास 2:30 वाजत आहेत, तरीही जी गुजरात वरून मुंबईला जाणारी लेन जी आहे ही पूर्णपणे जाम आहे. तर मुंबईवरून गुजरातला जाणारी जी लेन आहे ही सुरळीत सुरू आहे. या ठिकाणी जे वाहन चालक जे आहेत हे घोडबंदर ब्रिज, त्याचप्रमाणे चिंचोटी नाका, बाफाने या परिसरामध्ये रस्त्यामध्ये त्यांनी रस्ता अडवलेला आहे आणि त्यामुळे ही जी वाहन जी आहेत ही पूर्णपणे वाहतूक कोंडी झालेली आहे. वाहनांच्या जवळपास घोडबंदर पासून ते वसईच्या सातीवली पर्यंत या सर्व रांगात रांगा लागलेल्या आहेत. वाहन चालकांच्या वाहतूक संघटनेनी जवळपास हा जो आहे हा 3 दिवसाचा संप पुकारला असल्याचं सांगण्यात येत आहे आणि आज सकाळपासून पूर्णपणे महामार्ग हा जाम झाला असल्यामुळं केंद्राकडून या वाहन कायद्याच्या विरोधामध्ये आणि वाहतूकदारांच्या वाहन चालकांच्या समस्या संदर्भात जर तोडगा नाही निघाला आणि 3 दिवस जर हा संप जर असाच चालू झाला तर निश्चितच यामध्ये मात्र मोठी समस्या निर्माण होऊन वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर लवकर तोडगा काढावा अशी सुद्धा मागणी केली जात आहे. विजय गायकवाड, विनायन मराठी, वसई.